मित्रांनो जर तुम्ही घरी बसून बिझनेस सुरुवात करायचा विचार करताय आणि तुमचं बजेट कमी आहे तर मिनिमम जर तुम्हाला ऑनलाईन ऑर्डर करायचं असेल तर वीस हजार अमाऊंट लावणं गरजेचं आहे त्याच्यामुळे काय करायचं की तुम्हाला काही माल ठेवायचा आहे चांगल्या क्वांटिटीमध्ये ठेवायचं आहे आणि चांगलं कलेक्शन तुम्हाला ठेवायचं आहे व्हिडिओ बनवा शॉर्ट बनवा यूट्यूबवर टाका रील्स बनवा फेसबुकवरती टाका असं सोशल मीडियाचा यूज करा आणि त्याच्यामध्ये तुम्ही आपला स्वतःचा बिझनेस तुम्ही सुरुवात करू शकता तर काही कलेक्शन नवीन नवीनसुद्धा येतात प्रत्येक आठवड्यामध्ये आणि प्रत्येक आठवड्यामध्ये काय करतात प्रत्येक का आठवड्याचं एक आठवडा ठरवून आपण नवीन नवीन कलेक्शन दाखवतो ज्याच्यामध्ये साडी असो कुर्ती असो किंवा लेहंगा असो किंवा क्रॉपटॉप असो वेगवेगळ्या पॅटर्न मी तुमच्यासाठी कलेक्शन आणतच राहते ड्रेस मटेरियल मध्ये एवढा प्रेम मिळालेला ना मागच्या वेळेस आणि मी काय केलं होतं की चला ड्रेस मटेरियलचा व्हिडिओ बनवूया पण आता सीजन चालू आहे ना तरी सिझनमध्ये जर सर्वात जास्त आपली सिल्क साडी विचारली जाते म्हणून काही दिवसापासून मी सिल्क साडीच्या मागायला लागली होते पण आता मला काही कॉमेंट्स काही असे पण आले होते की ताई ड्रेस मॉडेलचे पण कलेक्शन दाखवून या जे थोडंसं फॅन्सी असेल जे थोडंसं सा पार्टीवेअर सारखं असेल जे फंक्शनमध्ये वेअर करण्यासाठी असेल तर चला ती कलेक्शन मी तुमच्यासाठी आणलेली आहे तर नमस्कार मित्रमंडळी मी आपली कनक परत एकदा स्वागत आहे आपल्या अजमेरा फॅशनमध्ये मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्पेशली थोडंसं एक पार्टीवेअरसारखं कलेक्शन दिसणारी आणि बजेट फ्रेंडली तुमच्यामध्ये ब तुमच्या बजेटमध्ये बसणारी काही ड्रेस मॉडेलच्या कलेक्शन मी आणलेली आहे आपले ते सांगायला गेले ना डेलीवेअर पासून ते पार्टीवेअरपर्यंत पाकिस्तानी सूट असो कराची सूट असो असे वेगवेगळ्या सूटमध्ये आपल्याकडे ना नवीन नवीन पॅटर्नच्या कलेक्शन मिळतात ते तुम्हाला माहितच आहे तर काही कलेक्शन नवीन नवीन नवी सुद्धा येतात प्रत्येक आठवड्यामध्ये आणि प्रत्येक आठवड्यामध्ये काय करतात का प्रत्येक आठवड्याचा एक आठवडा ठरवून आपण नवीन नवीन कलेक्शन दाखवतो ज्याच्यामध्ये साडी असो कुर्ती असो किंवा लेहंगा असो किंवा क्रॉप टॉप असो वेगवेगळ्या पॅटर्न मी तुमच्यासाठी कलेक्शन आणतच राहते तर या व्हिडिओमध्येही स्पेशली मी तुमच्यासाठी ड्रेस मटेरियलचा कलेक्शन आणलेली आहे तर तुम्ही पाहताय या जर व्हरायटीची जर मी गोष्ट करतो हे पहा कॉटनमध्ये तुम्हाला मिळाले आलेला आहे एक ऑफिशियल पॅटर्न सारखा डिझायनर आयटम जे तुम्हाला पाहण्यासाठी तर सिम्पल वाटत असेल पण हे ऍक्च्युली पार्टीवेअरचा लुक दिसणार आहे काही लोकांना कसं एक सिम्पल शोभर पॅटर्न पाहिजे असतं ना तर त्यांच्यासाठी अशा टाईपच्या कलेक्शन तुम्ही घेऊ शकता हे पहा हेचा दुपट्टा आहे जे पूर्ण बनारसीमध्ये तुम्हाला दुपट्टा मिळणार आहे त्या व्यतिरिक्त पूर्ण भरलेली जर क कलेक्शन पाहायचं असेल तर तुम्ही अशा टाइपच्या कलेक्शन पाहू शकता जे तुम्हाला डार्क पेस्टल कलर नव्हे तर पेस्टल थोडासा लाईट कॉम्बिनेशनचा तुम्हाला हे डिझायनर आयटम दिलेला आहे आणि या डिझायनर ऑप्शनमध्ये तुम्ही पाहते किती सुंदर पॅटर्न दिलेला आहे पूर्ण सी डायमंडचं काम दिसणार आहे तुम्हाला आणि त्या व्यतिरिक्त तशाच चिनॉन मटेरियलचा जो आहे आपल्याला इथे दुपट्टा मिळणार आहे त्या व्यतिरिक्त जर येल्लो कलर कॉम्बिनेशन हे पहा हे सुद्धा खूप सुंदर पॅटर्न आहे मित्रांनो फुल्ली पार्टीलर डिझायनर म्हणायला हरकत नाही आहे हे पहा एकदम पूर्ण सॉफ्टवेअर आपल्याला टिश्यू मटेरियलचा फॅब्रिक सारखा मिळणार आहे आणि त्यासोबत तुम्हाला हे पूर्ण जो आहे तो थ्रेडवर्कचं काम एक फुल्ली पार्टीवेअरचा लुक तुम्हाला मिळणार आहे त्यासोबत दुपट्टा तुम्ही पाहताय मित्रांनो जर तुम्ही घरी बसून बिझनेस सुरुवात करायचा विचार आहे आणि तुमचं बजेट कमी आहे तर मिनिमम जर तुम्हाला ऑनलाईन ऑर्डर करायचं असेल तर वीस हजार अमाऊंट लावणं गरजेचं आहे तर तुम्ही वीस हजारचा अमाऊंट लावून एक वीस चा गुंतवणूक करून तुम्ही स्वतःचा बिझनेस सुरुवात करू शकता आता काही लोक पाच आणि दहा हजार रुपयाची गोष्ट करतात की ताई आम्ही पाच दर ही लावून इन्व्हेस्ट करू शकत नाही का परत आमचा नुकसान झालं तर कसा त्याच्यामुळे वीस हजार लावणं आम्हाला तेवढं नाही परवडणार तर आम्ही पाच दहा हजार रुपयापासून सुरुवात करू शकता का म्हणतात तर मित्रांनो एक गोष्ट मी तुम्हाला क्लिअर आहे जर तुम्ही पाच दहा हजार रुपयाने सुरुवात करणार तर तुमच्याकडे कलेक्शन कुठली येणार हो की नाही आता फॉर एक्झाम्पल जर तुम्ही रिटेलरकडे तर तुम्ही परचेस करणार नाही रिटेलरकडे जर तुम्ही परचेस करायला तर तिकडे तुम्ही सिंगल सिंगल घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये तुम्ही मार्जिन लावणार का आणि कमवणार काय जर तुम्हाला डायरेक्ट मॅन्युफॅक्चर किंवा होलसेलरकडून परचेस करावं लागेल तर ते काय म्हणतात की तुम्हाला सेट टू सेट घ्यावं लागेल आम्ही सिंगल पीस नाही देत आहे तर सिंग सेटमध्ये सहाचं पीस किंवा आठचा पीस असा राहील किंवा चारचा पीस राहील जर तुम्ही चांगली क्वालिटीचं कलेक्शन घेतलं ते बाहेर मार्केटमध्ये दहा पंधरा हजारला विकली जाते समजून घ्या एक आता हे ड्रेसची गोष्ट करूया ठीक आहे हे ड्रेस मी सांगून देते तुम्हाला एक अंदाज हे आहे हजार रुपयाची एक ठीक आहे अंदाज सांगते हजार रुपयाची एक आणि तुम्ही पाच हजार राहला याच्यामध्ये तुम्हाला पाच पाच पीस मिळते पाच हजार तुम्हाला एका सेटमध्ये गेले आणि मग तुम्ही बाकीचं काय कलेक्शन घेणार एवढे एकच सेट तर बिझनेस सुरुवात करू शकणार नाही ना तर त्याच्यामुळे तुमच्याकडे कलेक्शन आणि क्वांटिटी राहणं फार गरजेचं आहे त्याच्यामुळे एक तुम्ही जर वीस हजारचं पण ठेवलात नंतर पाच हजारमध्ये ड्रेस मटेरियल घेऊ शकता किंवा पाच हजारमध्ये कुर्ती घेऊ शकता किंवा पाच हजारमध्ये डेलिवेअरच्या साड्या किंवा पाच हजारमध्ये सिल्क साडीच्या साड्या असे मिक्सिंग करून तुम्ही एक दहा दहा हजारचा दोन सेट तुम्ही घेऊ शकता तर ह्याच्यामुळे मी म्हटलं होतं की मित्रांनो जर बिझनेस खरंच सुरुवात करायचं आहे तर तुम्हाला थोडाफार थोडा गुंतवणूक तर करावं लागणारच पाच हजारमध्ये तुमचं काही होणार नाही मित्रांनो नाही दहा हजारमध्ये होणार आहे कलेक्शन नाही येणार आहे क्वांटिटी नाही येणार आहे आणि तुम्ही तुमच्या आवडत्या कलेक्शननुसार तुम्ही घेतात आणि त्याच्यानंतर कस्टमरना ती नाही आवडलं तर ते साडी ते ड्रेस तुमच्याकडेच राहणार हो की नाही तर त्याच्यामुळे काय करायचं की तुम्हाला काही माल ठेवायचा आहे चांगल्या क्वांटिटीमध्ये ठेवायचा आहे आणि चांगलं कलेक्शन तुम्हाला ठेवायचं आहे व्हिडिओ बनवा शॉर्ट बनवा युट्यूबवर टाका रील्स बनवा फेसबुकवरती टाका असं सोशल मीडियाचा यूज करा आणि त्याच्यामध्ये तुम्ही आपला स्वतःचा बिझनेस तुम्ही सुरुवात करू शकता हे पहा हे सुद्धा खूप सुंदर पॅटर्न आहे मित्रांनो फुल्ली कॉटन मटेरियलमध्ये राहणार आहे आणि प्रिंटेड डिझाईन राहणार आहे आणि या डिझायनरची जर मी गोष्ट करू तर तुम्ही पाहते एवढा सुंदर पॅटर्न आहे ना सिम्पल अँड शोबरचा डिझायनर पीस आहे त्यासोबत दुपट्ट्याची पण गोष्ट करू तर प्युअर कॉटन मटेरियलमध्ये तुम्हाला दुप्टा मिळणार आहे मित्रांनो अशा टाईपच्या तर व्हरायटीज भरपूर आहेत आपल्याकडे पण काय ना व्हिडिओची लेन्न जास्त होते आणि तुम्ही बोर होता नाही आणि काही कलेक्शन असे पण असले पाहिजे जेव्हा कस्टमर असं म्हणायला पाहिजे की हा व्हिडिओमध्ये नाही पाहिलं पण चांगलं झालं तुम्ही व्हिडिओमध्ये नाही दाखवला चार लोकांना काय आता आम्ही कसं बिझनेस करावं असे काही लोक पण असतात तर त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं तुम्ही डायरेक्ट या आणि तुम्ही नवीन नवीन कलेक्शन तुमच्या डोळ्यासमोर पहा आणि तुम्हाला आवडले तुम्ही घेऊन जाऊ शकता बाहेर घेऊन जा ट्रान्सपोर्टेशनला टाकून जा ते संपूर्ण माहिती तुम्हाला इथे आल्यावरती भेटूनच जाईल जर तुम्ही नाही येत असेल तर मी तुम्हाला सांगते की मित्रांनो तुम्ही ऑनलाईन ऑर्डर देऊ शकता तुमच्या सिटीपर्यंत तुमच्या जिल्ह्यांपर्यंत येण्याचा जो कालावधी असो ना तो डिफरंट डिफरंट असो समजून घ्या साऊथ एरियामध्ये सात ते आठ दिवस लागेल तर महाराष्ट्रामध्ये सहा ते सात दिवस सहा ते सात दिवस लागणार डिफरंट डिफरंट स्टेटमध्ये डिस्टन्सचा फरक असतो ना तर त्याच्यामुळे लेन्स सुद्धा जास्त लागते तर तुम्ही कुठल्या शहरामधून ऑर्डर द्यायचा असेल तर एकदा कॉन्टॅक्टमध्ये सांगा नंबर दिलेला आहे तर तिथं सांगितलं की तुम्हाला माहिती पूर्ण भेटून जाईल तर मित्रांनो कलेक्शन कसा वाटला हो तर चला भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या का। नमस्कार